नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा एक्सपोर्ट झाला तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काय बाजार निघाले बॅलन्स काल किती शिल्लक राहिला तसेच एक्सपोर्ट बंदबाबत एक सूचना समोर येत आहे तर किती दिवसांसाठी एक्सपोर्ट बंद असणार आहे काय कारणामुळे बंद असणार आहे सविस्तर याची माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर सुरुवातीला आपण पाहूयात कालचा एक्सपोर्ट रिपोर्ट मित्रांनो काल गोजदांगा इथून एकोणसत्तर ट्रक कांदा हा एक्सपोर्ट झाला तर तेवीस ट्रक बॅलन्स काल गोजदांगा येथे राहिला तर मेंदीपूर बॉर्डर इथून सत्तावन्न ट्रक कांदा एक्सपोर्ट झाला तसेच हिली बॉर्डर इथून तेहतीस ट्रक कांदा एक्सपोर्ट झाला अशा टोटल तिन्ही ठिकाणाहून मिळून एकशे एकोणसाठ ट्रक कांदा काल भारतामधून बांगलादेशमध्ये एक्सपोर्ट झाला बाजारभाव जर पाहिले तर नाशिक जिल्ह्यातील कांद्याला छत्तीस रुपयापासून एक्केचाळीस रुपये किलोपर्यंत जास्तीत जास्त बाजारभाव काल निघाले तर मध्य प्रदेश येथील कांद्याला तेहतीस रुपयापासून छत्तीस रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल मध्य प्रदेश येथील कांद्याला बॉर्डरवरती निघालेला आहे मित्रांनो बाजारभावाची स्थिती परवाच्या तुलनेमध्ये जर पाहिली तर काल स्थिती ही स्थिर पावायस मिळालेला आहे कमी नाही आणि जास्त नाही तर मित्रांनो पावयात बंदबाबत काय सूचना नेमकी समोर येत आहे तर मित्रांनो कृष्ण जन्माष्टमीनिमित्त बॉर्डर ही एका दिवसासाठी बंद असणार आहे सहा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी बॉर्डर बंद असणार आहे याची सूचना काल ही अधिकृतपणे सूचना आलेली आहे तर धन्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा